आरक्षण कोट्यातून येणाऱ्या आरक्षित लोकांसाठी ज्या पद्धतीने सरकारी नोकऱ्या किंवा इतर जागी एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचा रहवासी दाखला किंवा इतर ज्या पद्धतीचे कागदपत्रं मागितल्या जाते त्याच पद्धतीचे कागदपत्रं खुल्या प्रवर्गातील लोकांना का बरं विचारल्या जात नाही असा आ, सवाल आर एस एसचे राष्ट्रीय अध्यक्ष जनार्दन मुन यांनी लावून धरलेला आहे आपण त्यांच्याशी बातचीत करू नेमका काय त्यांचा मुद्दा आहे सर काय मुद्दा आहे तुमचं म्हणणं असं आहे की खुल्या प्रवर्गातील लोकांना का बरं म्हणून त्यांच्याकडून कुठल्याच पद्धतीचे कागदपत्र घेतल्या जात नाही काय म्हण नाही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्या किंवा सरकारी इतर लाभ जे दिल्या जातात संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्रात बावन टक्के प्रवर्गाला आरक्षणातून लाभ दिला जातो आणि 48% अठ्ठेचाळीस पर्सेंट लोकांना कोणताही लाभ ओपन म्हणून दिला जातो दोन हजार एकमध्ये सरकारी नोकऱ्यात असणाऱ्यांसाठी शिक्षण घेणाऱ्यांसाठी आणि सरकारी इतर लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक अधिनियम लागू केला ज्याचं नाव आहे जात पडताळणी अधिनियम दोन हजार एक त्यामध्ये जातीची पडताळणी करण्यासाठी त्या त्या प्रवर्गातील आरक्षित प्रवर्गातील म्हणजे बावन्न पर्सेंट लोकांना एकोणीसशे पन्नासपूर्वी पूर्वी महाराष्ट्रात आपण रहिवासी होते किंवा नाही असा दाखला आवश्यक केला आहे आज आमचं असं म्हणणं आहे संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार बावन्न टक्के लोकांना आरक्षण दिलेलं आहे सरकार त्यांच्यावर कोणतेही उपकार करत नाहीत संविधानानं दिलेल्या अधिकारातून बावन्न टक्के लोकांना हा लाभ मिळतो म्हणजेच उरलेले अठ्ठेचाळीस पर्सेंट जे लोक आहेत जे खुल्या वर्गातून सरकारी नोकरीत असतील किंवा इतर लाभ घेत असतील त्यांनासुद्धा ज्याप्रमाणे या बावन्न पर्सेंट आरक्षित लोकांना एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचा महाराष्ट्राचा तुम्ही रहिवासी आहात किंवा नाही असा पुरावा मागितला जातो त्याच प्रकारचा पुरावा या अठ्ठेचाळीस पर्सेंट लोकांनासुद्धा मागितला पाहिजे आणि तसा कायदा केला पाहिजे असं निवेदन आम्ही कालच राज्याचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना पाठवलेलं आहे नागपूर शहरामध्ये येत्या हिवाळी अधिवेशनात या विधिमंडळाच्या अधिवेशनात असा कायदा करावा अशी आमची प्रमुख मागणी आहे नेमका तुमचा उद्देश काय कारण आता आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन एक वाट धरून राहिलं आहे नेमकं जसं ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या अंतर्गत येणाऱ्या ओबीसी प्रवर्गात खुल्या प्रवर्गातील जे लोक आहेत त्यांना फारशी नोकरी किंवा जे नोकरीच्या संदर्भात खूप कमी जागा मिळतात आणि बाहेरच्या लोकांना जास्त जागा मिळतात नेमका हा मुद्दा तुमचा आहे नाही म्हणजेच आम्ही समान कायदा ज्याप्रमाणे बावन्न पर्सेंट आरक्षित लोकांना एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचा रहिवासी दाखला मागता असाच नियम असाच समान नियम जर महाराष्ट्र शासनानं या खुल्या प्रवर्गासाठी लागू केला तर निश्चितच या खुल्या प्रवर्गाला सध्या कोणतीही अट नसल्यामुळे त्यांच्या ज्या अठ्ठेचाळीस पर्सेंट जागा या सरकारी नोकरीत म्हणा किंवा आणखी इतर कोणत्याही प्रतिष्ठानात असेल ही अट नसल्यामुळे इतरांनी त्यांचे हक्क लाटल्या गेल हे स्पष्ट आहे आणि मी तर यापुढे जाऊन असं म्हणेल की आज जर ही अट लागू केली तर महाराष्ट्रातील मूळ रहिवासी अठ्ठेचाळीस पर्सेंटमध्ये जेही काही प्रवर्ग येत असतील त्या सर्वांना या अटीमुळे लाभ निश्चितच होईल कदाचित आंदोलन करण्याची गरजही पडणार नाही असं मला वाटतं जर राज्य शासनाने तुमच्या मांगा नाही मानल्या मांग तर त्याच्याविषयी तुमचं काय पुढचं नाही आता कसं आहे नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे संविधानाप्रमाणे जो हक्क आहे आपल्याला दिलेला आहे भारतीय नागरिकाला मागणी करणे या मागनी साथी करने है। त्या मागणीसाठी पाठपुरावा करणे हे आम्ही आता सुरू केलं आहे येत्या नागपूरच्या हिवाडी अधिवेशनात हा ठराव मंजूर करा असं आम्ही आज निवेदनही पाठवलं पूर्ण महाराष्ट्रात या दोन महिन्यात आता आम्ही जनजागृती करणार आहोत या जनजागृतीतून प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येक नागरिकांपर्यंत हा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जर महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या लक्षवेधी काही आमदार आहेत जे महाराष्ट्रातील त्यांच्यामार्फत आम्ही हा प्रयत्न करणार आहोत आणि जर या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये हा ठराव जर मंजूर केला नाही हा कायदा जर केला नाही तर निश्चितच पूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आम्ही आंदोलन सुरू करू हे होते आपल्यासोबत राष्ट्रीय स्वयंसं सं संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जनार्दन मून ज्यांनी सरळ एक थेट भूमिका मांडली की ज्या पद्धतीने आरक्षित वर्गाच्या लोकांसाठी ज्या पद्धतीच्या अटी शर्ती कागदपत्रं असतात त्याच पद्धतीचे कागदपत्र महाराष्ट्र शासनाने खुल्या प्रवर्गातील लोकांकडून पण घ्यावं जेणेकरून एक जे महाराष्ट्राच्या अंतर्गत येणारे खुल्या प्रवर्गातील लोकांना याचा जास्त लाभ मिळाला पाहिजे जो जो की आता बाहेर इतर राज्यातल्या लोकांना त्याचा लाभ जा लाभ जास्त मिळत असताना आपण बघतोय